विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बायोमॉलिक्यूल्स महत्त्वाचा टॉपिक आहे, खूप मोठा टॉपिक आहे, पण आता 25% पार्ट डिलीट केल्यामुळे तो ऑलरेडी इझी झालाय. त्याच्या IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आता एक गोष्ट मला अगोदर सांगायचं आहे, काय बघा, मी अगोदर पण बोललो याच्याविषयी की क्वेश्चन बँक. आता बघा, मला एका मुलाने कॉमेंटमध्ये असं सांगितलं की बघा, म्हटलं सर की क्वेश्चन पेपर डिझाईन केव्हा केलाय त्यांनी, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काय असेल ते, आणि क्वेश्चन बँक केव्हा प्रोव्हाइड केली, आत्ता. मग क्वेश्चन पेपर तर ऑलरेडी तयार असेल, तर त्यातले क्वेश्चन यात कसे येतील, असा त्याचा प्रश्न होता. मी काय म्हणतोय, क्वेश्चन पेपर तयार केलेत, ओके, काय हरकत नाही. त्यासाठी लागणारे क्वेश्चन कुठले होते, पुस्तकातलेच होते ना. म्हणजे मला सांगायचं आहे काय की तुम्ही फक्त काही मुलांचं काय होतं, आम्ही क्वेश्चन बँक करणार नाही, तुम्ही देताय तेवढं करतो, तुमच्यावर विश्वास आहे, चांगली गोष्ट आहे, विश्वास ठेवा. आपण बरं का, मी जे सांगतो ते येणारच आहे, पण क्वेश्चन बँक पण तेवढीच महत्त्वाची आहे, ओके. आता मी तुम्हाला सांगू का की मी एवढं खुश दिसतोय, याचं रिझन तुम्हाला सकाळी पण सांगितलं, परत एक्सप्लेन करतो, सकाळचा व्हिडिओ बघितला नसेल तर. तर टार्गेट पब्लिकेशनचं एक ॲप आहे क्विल, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करतो, QUILL असंच आहे, लक्षात घ्या. क्विल ॲप ॲक्च्युली पेड ॲप आहे, ओके. म्हणजे टार्गेटचे चार बाकीचे बुक्स आहेत ते तिथं पेड आहेत, पण क्वेश्चन बँक त्यांनी फ्री अवेलेबल केले. ऑलरेडी 1 लाखापेक्षा जास्त मुलांनी डाउनलोड केलं आहे, फ्री आहे. आणि मी त्याचं प्रमोशन करतो आहे असं नाही आहे, कारण मला ते आवडलं, मी वापरतो आहे ते, ओके. म्हणजे तुम्हाला सांगू का की टार्गेटचेच जे काय त्यांचे नोट्स असतात वगैरे, त्यातलेच ॲन्सर्स त्यांनी घेतलेत, त्यामुळे आपल्याला ना 100% करेक्ट ॲन्सर मिळणार आहे तुम्हाला एकत्र एका ठिकाणी. आता होतं काय बघा, काही यूट्यूब चॅनलवरती पण क्वेश्चन बँक त्यांनी असे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केलेत, याचा ॲन्सर, याचा ॲन्सर, मग त्याचं स्क्रीनशॉट काढा, हे करा, ते करा. त्याच्यापेक्षा ह्या ॲपमध्ये सगळं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, अगदी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, 8, 9, 10 सगळ्यांचेच, आता 10 स्टँडर्डपर्यंत म्हणूया आपण, क्वेश्चन बँक ज्याची आहे ती सगळीच प्रोव्हाइड केलेली आहे. तर बाळांनो, काय माझं म्हणणं आहे बघा की क्वेश्चन बँक रेफर कराच, बरं का, लक्षात घ्या. बरं, आता आपण बायोमॉल, मग मी काय करतो मी तुम्हाला सांगतो. आता मी क्वेश्चन बँकमधले प्रॉब्लेम तर बघतोय, क्वेश्चन PYQ-सुद्धा बघतोय टार्गेट पब्लिकेशनमधून, टेक्स्टबुक पण माझ्यासमोर आहे, आणि या सगळ्यांचा विचार करून मी तुम्हाला एक सिक्वेन्स देतोय की हा क्वेश्चन कराच, हा येण्याचे चान्सेस खूप आहेत. आता क्वेश्चन 1 मी जो इथं लिहितोय ना, तो समजून घ्या. मी एकच वर्ड लिहिणार आहे, एकच वर्ड बघा, तो आहे ग्लुकोज, ओके. लक्ष द्या, मी काय सांगणार आहे ते नीट बघा आता, की ग्लुकोज म्हणजे काय बघा, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम केन शुगर, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम स्टार्च, हा व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट ऑन ग्लुकोज, प्रश्न आलाय किती वेळा, तर जवळजवळ ऑलमोस्ट दरवर्षी. हाऊ ग्लुकोज इज प्रिपेअर्ड बाय कमर्शियल मेथड, म्हणजे फ्रॉम स्टार्च, लॅबोरेटरी मेथड, म्हणजे फ्रॉम शुगर, तेच तेच क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत. त्यामुळे ग्लुकोज हे महत्त्वाचं आहे, म्हणजे ग्लुकोजच्या प्रिपरेशन रिॲक्शन आणि ग्लुकोजच्या केमिकल प्रॉपर्टीज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कुठल्याही परिस्थिती टॉपिकमध्ये सुरुवातीला ते व्हायला पाहिजे, ओके. मग तुम्हाला लक्षात आलं, पहिल्यांदा काय करणार तुम्ही ग्लुकोज, आणि हो, उद्यापासूनच किंवा आज दुपारी जसं होईल तसं मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये हा बॉल हा टॉपिक 2 ते 3 लेक्चरमध्ये कम्प्लीट करून देणार आहे. त्यामुळे ग्लुकोज इम्पॉर्टंट आहे, मी घेणारच आहे. आता क्वेश्चन नंबर 2, आता जर बघितलं तर माझ्याकडे PYQs आहेत ना, तर कोणता क्वेश्चन जास्त वेळा रिपीट होतोय, तर मी तुम्हाला सांगतो ग्लुकोजचेच स्ट्रक्चर. मी स्ट्रक्चर शब्द वापरलाय, आपण असं म्हणूया हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, ते ग्लुकोजचं रिंग स्ट्रक्चर करावं लागणार आहे. जास्त वेळा रिपीट नाही झालं, लक्षात घ्या, जास्त वेळा रिपीट नाही झालं, पण मी तुम्हाला सांगू का त्यासाठी ट्रिक्स आहेत, खूप बेस्ट आहे, पटकन होतं, लक्षात घ्या, काही अवघड नाही आहे. आता तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघितलं ना तर ते किचकट काय समजणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या, पण मी तुम्हाला देणार आहे, थोडीशी वाट बघा, आज नाहीतर उद्या हा टॉपिक आपण घेणार, त्यावेळेस स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन करेच, तो प्रश्न आलेलेच आहेत. आता मी तुम्हाला सांगू का, मग टॉपिकच्या सुरुवातीला एक, आता ॲक्च्युली बरं का, हे ग्लुकोज काय आहे सांगा बघू, हे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे, फ्रुक्टोज कोण आहे, पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आहेत, म्हणजेच हे कोण आहे, हे कार्बोहायड्रेट्स आहेत. म्हणजे तुम्हाला कार्बोहायड्रेट्सची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन जमलं पाहिजे, डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन. मग कार्बोहायड्रेट्स कोण आहेत, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आहे किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आहेत, किंवा असे सबस्टन्स आहेत की जे ऑन हायड्रोलिसिस तुम्हाला अल्डिहाइड किंवा कीटोन प्रोव्हाइड करतील, पॉलीहायड्रॉक्सी.
म्हणजे कीटोन कार्बोहायड्रेट ची डेफिनेशन दिले तुमच्या पुस्तकात क्लासिफिकेशन चार्ट दिलाय तो करावा लागेल बर हा एक सेक्शन संपला ओके एक सेक्शन संपला मग मला सांगा मी जर पेपर सेटर असेल तर साजी काय यातलं मला काहीतरी विचारायचं लागणार आहे मग जर मला मोठा क्वेश्चन घ्यायचा असेल 2 मार्काचा ठीक आहे तुम्ही प्रिपरेशन घेणार स्ट्रक्चर विचारायचा असेल मी विचारू शकतोय हे एमसीक्यू मध्ये येऊ शकतो म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आता काय बोललो की कार्बोहायड्रेट्स म्हणजे कोण आहेत की असे सबस्टेंस आहेत की व्हिच ऑन हायड्रोलिसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सीकीटोन मग त्याला आपण काय म्हणू आपण डायसॅकेराइड्स म्हणजे त्या दोन युनिट येणार आहेत ट्रायसॅकेराइड्स पॉलीसॅकेराइड्स ठीक आहे आता तुम्हाला सांगू का लक्षात घ्या रॅफिनोज एक्झाम्पल दिले ते ट्रायसॅकेराइड्स आहेत मग तुम्हाला सीईटी प्रश्न आलेला आहे एमसीक्यू विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायसॅकेराइड किंवा ऑलिगोसॅकेराइड्स टेट्रासॅकेराइड्स हे सगळे तुम्हाला एक्झाम्पल्स थोडेसे लक्षात ठेवावे लागतील ओके आता नेक्स्ट जो पार्ट आहे ना मी क्वेश्चन 4 म्हणतोय त्याच्यात मी लिहितोय प्रोटीन आता प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर आहे सेकंडरी आहे टर्शरी आहे क्वार्टनरी आहे पण फक्त प्रायमरीच त्यांनी ठेवलंय बाकीचं डिलीट केलंय लक्षात घ्या त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण प्रोटीन करत असताना त्यातला आय एम पी क्वेश्चन आहे पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड बॉन्ड हे अतिशय महत्त्वाचं आहे पेप्टाइड बॉन्ड लक्षात घ्या आता तुमच्या पुस्तकात पण ते व्यवस्थित दिलेलं आहे ओके बघा मी सांगतो नीट लक्ष द्या आता प्रोटीन ओके त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का म्हणजे प्रोटीन त्यात काय प्रिपरेशन वगैरे नाही आहे लक्षात घ्या प्रिपरेशन वगैरे त्यात काय नाही आहे प्रोटीनचं लक्षात घ्या पण त्यात पेप्टाइड बॉन्ड असतो ते तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल दुसरी गोष्ट तुम्हाला अमिनो ॲसिड्सबद्दल थोडंसं वाचावं लागेल एक मार्काचे एम सी क्यू म्हणून आपण ठीक आहे आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ज्विटर आयन पण इम्पॉर्टंट आहे हे अमाईनमध्ये पण होतं ज्विटर आयन तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह म्हणजे बायपोलर असल्यासारखं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ज्विटर आयन हा एक पॉईंट परफेक्ट करावा लागेल आता प्रोटीन बराचसा पार्ट तर डिलिटेडच आहे आणि त्याच्यानंतर आता मी मला सांगा हा एक सेक्शन झाला प्रोटीनचा मग तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर तर प्रोटीनचं परफेक्ट केलं पाहिजे कारण बाकी सगळं डिलीट केलं आहे प्रायमरी स्ट्रक्चर ठेवलं आहे आता हे झाल्यानंतर तिसरा पार्ट जो आहे या टॉपिकमधला अगदी लास्टचा म्हणूया आपण ओके तर ॲक्च्युली डी एन एचं डबल हेलिक स्ट्रक्चर हे पण डिलिटेड आहे फॉर्मेशन ऑफ हे पण सगळं न्यूक्लिओटाईड हे पण डिलीट आहे लक्षात घ्या मग आता उरले 2 पॉईंट लक्षात घ्या एन्झाईम लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सांगू का की एन्झाईम तुम्हाला सांगू का आपल्या बॉडीमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन आहेत ना त्याच्यात लक्षात घ्या कॅटलिस्ट म्हणून एन्झाईमचा यूज होतो ओके न्यूक्लिओक ॲसिड न्यूक्लिक ॲसिड आणि न्यूक्लिओटाईड्स हे शेवटचे 2 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत न्यूक्लिओसाईड आणि न्यूक्लिओटाईड मी तर लिहितो आहे काय बघा न्यूक्लिओसाईड लिहित नाही आहे न्यूक्लिओटाईड समजून घ्या इथं पण मला स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चर मग आता होतं काय बघा बायोमॉलिक्युल्स तसा मोठा टॉपिक आम्ही सुरुवातीला असतो मला बोललो आहे बरोबर आहे पण आपण काय करूया माहिती आहे का लक्षात घ्या की आपण ग्लुकोजचं प्रिपरेशन परफेक्ट करूया ग्लुकोजच्या केमिकल रिॲक्शन्स परफेक्ट करूया इथं 100% पॉसिबिलिटी आहे की यातलाच क्वेश्चन येणार हा अवघड पार्ट आहे पण तो इझी करून तुम्हाला एक्सप्लेन करूया जेणेकरून तुमच्या तो लक्षात राहील आला तर ते मार्क मिस व्हायला नकोत हे तुमचं पार्ट आहे डेफिनेशन आणि एक काय त्याचं क्लासिफिकेशन म्हणूया आपण आणि त्याचे एक्झाम्पल्स करायचे प्रोटीन इथं पण प्रायमरी स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन म्हणजे एक व्हिडिओ मी प्रोटीनवरती तयार करेन एक ग्लुकोजवरती तयार होईल स्ट्रक्चरवरती वेगळा तयार होईल एन्झाईम न्यूक्लिओसाईड म्हणजे 4 ते 5 व्हिडिओमध्ये 4 ते 5 लेक्चर्स म्हणून आपण हा टॉपिक फिनिश होईल लक्षात घ्या आता एक समजून घ्या मी तुम्हाला काय सांगतो ते त्याबरोबर आपण आता पी सी एम बीचा अभ्यास तर करतोय बाळांनो बरोबर आहे मग त्याचबरोबर इंग्लिशचा पण अभ्यास केला पाहिजे आता जे चॅनलवर रेग्युलर मुलं आहेत ना बरं का त्यांच्या कॉमेंट्सवरून कळतंय मला की तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस करत नाही बिलकुल ओके तर सह्याद्री इंग्लिश ट्युटर हे चॅनल तुम्ही बघितलेलं आहेच प्रतिसाद पण अतिशय छान मिळालेला आहे तुम्ही सबस्क्राईब करा ते चॅनल तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय मग ठीक आहे मित्रांनो बेस्ट ऑफ लक धन्यवाद